नमस्ते, क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन शेंगोळी. या शेंगोळीसाठी लागणारे साहित्य आहे, पहा, लसूण पाकळ्या जास्त घ्यायच्यात, त्यानंतर मिरची, मीठ हे बारीक पाट्यावर वाटून घ्यायचे. तसेच पाटा जर नसेल तर आपण मिक्सरमध्येही ते बारीक वाटू शकतो. चार माणसांसाठी साधारणतः अर्धा किलो फुलगे घेऊन ते गिरणीतून बारीक दळून घ्यायचे. जेव्हा आपल्याला शेंगोळी करायची तेव्हा ते व्यवस्थित चाळून घ्यायचे. चार माणसांसाठी साधारणतः अर्धा किलो फुलग्याचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे. फुलग्याला काही ठिकाणी कुळीत असंही म्हणतात. मग हे पीठ चाळल्यानंतर आपण जी मीठ, मिरची आणि लसूण ह्याची जी पेस्ट करणार आहोत ती या पिठामध्ये व्यवस्थित सगळीकडे लागेल अशी कालवून घेऊन त्याचा मऊ पिठाचा गोळा बनवायचा आहे. तो खूप पातळही नसावा किंवा खूप घट्टही नसावा, व्यवस्थित त्याला चांगल्या प्रकारे मळवून घ्यायचा. अशा प्रकारे हा आपला झाला शेंगोळीसाठी गोळा तयार. जर आपण नवीन असू, आपण शेंगोळी बनवताना तुटणार नाही यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये गव्हाचे पीठही टाकू शकतो, परंतु ते अगदी थोडंसंच टाकायचं आहे. ही शेंगोळी पहा, थंडीमध्ये किंवा सर्दी झाल्यावर हे आपल्याला ही शेंगोळी आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. या शेंगोळीमुळे सर्दी आपली लवकर जाऊ शकते. लहान मुलं, मोठी माणसे किंवा म्हातारी लोकं यांनाही आपण ही शेंगोळी दिल्याने सर्दीचा आजार हा लवकर बरा होऊ शकतो. आता पहा, या गोळ्यापासून अशा प्रकारे शेंगोळी वळवून घ्यायची आहे. जर आपण सर्वप्रथम ही शेंगोळी बनवणार असेल तर ती पहिल्यांदा प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याकडून ती तुटू शकते. तर आपण छोटे छोटेही शेंगोळीचे तुकडे करून ते जोडू शकतो, किंवा आपण पोळपाटावरही छोट्या छोट्या प्रकारची शेंगोळी बनवू शकतो. अशा प्रकारे पोळपाटापेक्षाही आपण हातावर जेव्हा शेंगोळी बनवली जाते ती अतिशय स्वादिष्ट लागते. हाताच्या घर्षणाने तिला वेगळीच अशी चव येत असते. पहा, पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्या सगळ्याच सुग्रणी अशा प्रकारे शेंगोळी बनवायच्या. आताही आपण जर प्रयत्न केला तर आपल्यालाही छान प्रकारे शेंगोळी बनवता येते. अशा प्रकारे पहा, तयार झाला एक शेंगोळीचा वेढा. अशा प्रकारे आपण भरपूर जेवढे पीठ आहे तेवढ्याचे वेढे बनवून घेऊयात. आणि हे वेढे एकावर एक ठेवायचे नाही, तर दुसरा, तिसरा, चौथा हा एक वेढा झाला असेल तो वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा आहे. एकावर एक ठेवला तर तो एकमेकाला चिटकून बसतो. हे वेढे वळत असताना आपल्या हाताला पीठ चिटकू नये, त्यासाठी थोडंसं तेल आणि पाणी, किंवा फक्त पाणी घेतलं तरी चालेल, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतरच हा वेढा छान प्रकारे आपल्याला वळता येतो. आणि ही शेंगोळी बनवत असताना एकदम पातळ बनवायची, जाडसर बनवली तर ती पटकन शिजत नाही. आणि जर ती थोडीशी कच्ची असतानाच आपण जर जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर आपल्याला ती बाधते, म्हणजेच जुलाब होण्याची शक्यता असते. म्हणून चांगली शिजवून घ्यायची आहे. आणि ही चांगली शिजवण्यासाठी जाडसर न ठेवता ती एकदम बारीक
वळायची आहे, ती आपल्याला प्रॅक्टिसने बारीक वळता येते। आपण ती पोळपाटावरही बारीक वळू शकतो। त्यानंतर आपण एका पातेल्यात किंवा कढईमध्येही पाणी घेऊन ते चांगलं त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि या उकळीमध्ये एक चमचा तेलाचा टाकायचा, कारण ही जर शेंगोळी टाकली त्यामध्ये तर ती लगेच उतू येते। त्यामुळं आपण त्यामध्ये शेंगोळी टाकण्याच्या अगोदर तेलाचा चमचा टाकायचा आणि एकावर एक थर न देता थोडंसं साईडला हे शेंगोळीचे वेढे टाकायचे आहेत आणि एक थर झाला की थोडंसं थांबायचं त्या वेढ्याला पूर्ण उकळी येईपर्यंत किंवा ही टाकलेली शेंगोळी वरती येईपर्यंत आपण थांबून राहायचं आहे। लगेच दुसरा थर त्याच्यावर टाकायचा नाही। जर आपण दुसरा थर लगेच जर टाकला तर ती एकमेकाला चिटकून बसते, म्हणून आपण हा पहिला थराला उकळी येईपर्यंत थांबायचे। अशा प्रकारे पहा, थोडीशी शेंगोळी उकळीबरोबर वर येते आणि त्यानंतर आपण पुन्हा दुसरा थर यावरच टाकून घ्यायचा। आपण पातेल्यात न करता कढईमध्येही ती करू शकतो, जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाईल। आणि मोठं पातेलं घ्यायचं आहे, ही शेंगोळी लवकर उतू जाते आणि जर ही उतू गेली तर त्यात ती कमी स्वादिष्ट लागते, त्यामुळे ही उतू लावायची नाही। आता पहा, त्याला उकळी आलेली आहे। ही उकळी आल्यानंतरही थोडंसं एक चमचा तेल टाकलं तरी चालेल। हे तेल टाकल्यानंतर उतू जाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं। आपण जर ती गॅसवर ठेवली असेल तर गॅस कमी करायचा, ही कमी गॅसवर किंवा जाळावरच शिजवायची आहे। उकळी आल्यानंतर आपण यावर झाकणही ठेवू शकतो, परंतु अगदी मंद गॅस करूनच झाकण ठेवायचं। जर झाकण ठेवलं तर आणि जास्त मोठा गॅस चालू केला तर ती लगेच उतू जाऊ शकते, त्यामुळे आपण झाकण ठेवताना पूर्ण झाकण न ठेवता अर्धेच झाकण ठेवले तरी चालेल। ही झाली पहा आपली शिजलेली शेंगोळी। यामध्ये आपण तेल गरम करून जिरीची फोडणीही देऊ शकतो आणि यावरून आपण कोथिंबीर बारीक कापून वरती टाकायची आहे, त्यामुळे याला चांगला स्वाद येतो। अशा प्रकारे झाली आपली शेंगोळी।